मित्रांनो, आमचे व्हिडिओ बघण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील. आणि आमचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. गेल्या वेळेचा शेंडीने मासे पकडण्याचा व्हिडिओ तुम्ही बघितला, तुम्हाला आवडलाच असेल. पण मासे पकडण्याचे किंवा खेकडे पकडण्याचे व्हिडिओ सतत येत असल्यामुळे मला काही लोकांनी सजेस्ट केलं, आता थोडं आपण बाहेर फिरूया. त्याच्या मागे समुद्र किनारा दिसलाच असेल आणि थंबनेलवरनं देखील तुम्हाला कळलं असेल की आज आपण एका बीचला भेट देण्यासाठी आलो. हा बीच जो माझ्या मागच्या बाजूला आहे, हा आहे सोमवती बीच किंवा सीमादेवी बीच या बीचला म्हणतात. मालवण सिटीला लागून, मालवण शहराला लागून जवळच, अगदी हार्डली 2 किलोमीटरवरच हा बीच असेल. आणि फार कमी लोक या बीचला विजिट करतात, कोणाला जास्त लोकांना हा बीच माहिती नाही. पण स्वच्छ सुंदर समुद्र किनारा आहे. या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर किंवा हा बीच दाखवण्याआधी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे की हा बीच बघितल्यानंतर तुम्ही या बीचला नक्कीच विजिट करा. या ठिकाणी राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय देखील बीचला लागून काही रिसॉर्ट्स आहेत, काही होमस्टे आहेत. पण इथे आल्यानंतर तुम्ही घाण करू नका. जर तुम्ही इथे आलात आणि तुम्ही जर तुमच्याबरोबर खाऊचे पाकिट किंवा काही सामान आणलं असेल तर ते तुम्ही तुमच्याबरोबर तो कचरा पुन्हा घेऊन जा. इथे कचरा करू नका. आपला बीच आपल्यालाच स्वच्छ ठेवायचा आहे, याची काळजी आपणच घ्यायची आहे. मित्रांनो, आता आपण एका खडकावर उभे आहोत आणि या खडकामुळे हा जो बीच आहे हा 2 भागांमध्ये विभागला गेला आहे. माझ्या मागच्या बाजूला बघू शकता तुम्ही, या ठिकाणी हा एक भाग आहे आणि दुसरा हा मोठा समुद्र किनारा आहे. मित्रांनो, समुद्राचं पाणी आतमध्ये येऊन येऊन या ठिकाणी गुफा तयार झालेली आहे आणि याच्यातनं समुद्राचं पाणी असं आतमध्ये येतं. छोटीशी गुफा आहे पण इथे एक चांगला व्ह्यू आहे. या खोल खड्ड्यातनं तुम्हाला मागे जी सुवर्णकडा आहे, म्हणजे लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही सुवर्णकडा बघितली असेल, ती सुवर्णकडा या गुहेतनं दिसते. मित्रांनो, आता आपण आलो आहोत ते बीचच्या बरोबर मध्यभागी.
आता आपण बीचच्या बरोबर मध्यभागी उभे आहोत. माझ्या मागच्या साईडला आहे हा आहे चिवला बीच, आणि चिवला बीच आणि सोमवती बीच याच्यामधून एक खाडी जाते, आतमध्ये पाणी जातं, आणि त्या खाडीमुळे दोन बीच डिवाईड झालेत. पण चिवला बीचला अगदी लागूनच हा सोमवती बीच आहे आणि मधून एक खाडी जाते. राहण्यासाठी या बीचवर येत असाल तर इथे दोन तीन रिसॉर्ट आणि होमस्टे आहेत. माझ्या मागे आहे ते आनंद बीच रिसॉर्ट आहे, तीन रूम्स आहेत त्यांच्या, साधारण एक 1700 रुपये त्यांचा रूम रेंट आहे. जर तुम्ही इथे आलात तर तुम्हाला एक उत्तम मालवणी जेवण स्वस्त दरात मिळेल आणि राहण्याची उत्तम सोय आहे. त्याचप्रमाणे या बीचला लागून साई कृष्ण म्हणून एक रिसॉर्ट आहे. त्याचप्रमाणे तुम्ही ऑन दी वे जेव्हा या बीचवर येता त्या ठिकाणी एक पार लागतो, मोठं वड्याचं झाड आहे, तिथे शेलटकरांचा एक होमस्टे आहे. तर ह्या ठिकाणी जर तुम्ही आलात तर या ठिकाणी उत्तम राहण्याची सोय देखील तुमची होऊ शकते. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा हा बीच आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा. काही सजेशन्स असतील, काही टिप्स असतील तर त्या देखील तुम्ही कमेंटमध्ये कळवा, जेणेकरून मला तुमच्याकडनं काहीतरी शिकता येईल. मित्रांनो, आज मला जी मदत केली आहे कॅमेरा होल्ड करायला, माझ्या मागे दीपू आहे, माझा मित्र दीपू आयकर, एकदम लहान आहे, 4th मुलगा आहे, पण त्याला मी जसं जसं सांगत होतो तसं तसं तो कॅमेरा व्यवस्थित हँडल करत होता. तर बिग थम्सअप फॉर दीपू. आणि मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा, आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बाजूची बेल आयकॉन आहे ना, ती बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि असेच चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी मी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय, देव बरे करू.